मोदा येथील शेतकऱ्यांना मनोरंजनाचा शर्तीचा मुख्य खेळ म्हणजे शंकरपट. तर उन्हाळ्यात शंकरपट अनेक ठिकाणी आयोजित केले जात होते. मात्र यात काही वर्षापूर्वी शंकरपटावर शासनाद्वारे बंदी घालण्यात आली होती. पण ही बंदी शेतकऱ्यांच्या मागणीला गृहीत घेता पुन्हा शंकरपटाला सुरुवात करण्यात आली असून आज मोदा येथे शंकरपटाचे आयोजन व उद्घाटन करण्यात आले. या 5 दिवसात येथे जवळपास 50 बैलजोडी आयोजनात सहभागी होणार असून आज पहिल्या दिवशी मानाचा बैल जोडीशिवाय 4 बैलजोडी रिंगणात उतरणार असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज इथे बैलांचा भव्य इनामी शंकरपट या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांकडे या 2 महिन्याचा कालावधी पूर्ण 12 महिने शेतकरी शेतात राबराब राबतं आणि शेतात राबल्यानंतर हे महत्त्वाचे जे 2 महिने त्यांच्याकडे शेतीमध्ये कुठल्याही प्रकारचं काम नसल्यामुळे शेतीमध्ये कुठल्याही प्रकारचं पीक नसल्यामुळे 2 महिने त्यांना कुठेतरी एन्जॉयमेंट आणि त्यांचं मन कुठेतरी आपण चांगलं प्रफुल्लित राहावं म्हणून त्यांनी त्यांना एक एंटरटेनमेंट व्हावा म्हणून आता सरकारने बरेच वर्षापासून बैलाचा पटाला बंदी दिली होती. पण शासनाने बैलाचा पट चालू केल्यामुळे आता शेतकऱ्यांना त्यांचा उत्साह विघ्नित करण्याकरता शेतकऱ्यांचं मनोरंजन होण्याकरिता शेतकऱ्यांनी आपलं कुठेतरी मन रमवावं यासाठी हे जे शेताचं शंकरपटाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. म्हणून हे बैलाचं शंकरपट हे ते 4 दिवस चालणार आहे. 4 दिवसाची परवानगी आम्हाला माननीय तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे. आज हा पहिला दिवस असल्यामुळे इथे उद्घाटनाचा या शुभप्रसंगी आज 4-5 जोड्या या ठिकाणी धावणार आहेत. VKB न्यूज साठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.